सदर कथा मी माझ्या आजीकडून ऐकली आहे। ती लहान असताना ही घटना तिच्या गावात घडली होती। कथा सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशा अनेक भयकथा मी तुमच्यासाठी घेऊन येतच असतो। चला तर मग कथेला मी सुरुवात करतो। भारताला स्वतंत्र मिळून 5-6 वर्ष झाली होती। देश स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी अगदी जोमाने प्रयत्न करत होता। त्यावर गांधींच्या बोलण्यानुसार जर देशाची प्रगती करायची असेल तर ग्रामीण भागाचा प्रथम विकास करा। त्यानुसार गावोगावी अनेक नवीन योजना राबवण्यात येऊ लागल्या। त्याच योजनेच्या अंतर्गत त्यावेळी गावामध्ये प्रथमच एक प्राथमिक रुग्णालय चालू करण्यात आले। रुग्णालय चालू करण्यामागे मुख्य हेतू हा गावातील गर्भवती महिलांना प्रसूती दरम्यान म्हणजेच डिलिव्हरी दरम्यान योग्य उपचार देणे हाच होता। कारण गावची पूर्वीची स्थिती खूप बिकट होती। सर्व रुग्णांचे निदान हे काही घरगुती उपायांनीच होत असे। अगदी डिलिव्हरीसाठी देखील जुनीच पद्धत वापरत असे। त्यामुळे अनेकदा हे आई आणि बाळासाठी दोघांनाही धोकादायक ठरत असे। गावात रुग्णालय चालू झाल्यावर देखील सुरुवातीला लोक तिथे जाण्यास तयार नव्हते। त्यामुळे अगदी शेवटच्या क्षणी जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जात असे तेव्हा लोक रुग्णालयात धाव घेत असत। असंच डिलिव्हरी दरम्यान काही कॉम्प्लिकेशन्स आल्या की लोकांना डॉक्टर आठवायचा। लोकांच्या अशा हलगर्जीपणामुळे डॉक्टरसुद्धा कधी कधी रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी काही करू शकत नव्हते। सुरुवातीला तर उशिरा उपचारामुळे हॉस्पिटलमध्ये अनेक गर्भवती महिलांचा मृत्यू झाला होता। असे म्हणतात की अशा प्रकारे जर गर्भवती स्त्रीचा मृत्यू झाला तर स्त्रीची आत्मा सहजासहज मुक्त होत नाही आणि अशा अतिउप्त आत्म्याला हडळ असं संबोधले जाते। हे भूतांच्या प्रकारामधील सर्वात वाईट भूत मानले जाते। असेच काही महिने उलटून गेले आणि मग रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्णांना रात्रीच्या वेळी विविध अनुभव येऊ लागले। कधी रडण्याचा आवाज तर कधी गुरगुरण्याचा आवाज। कधी कधी तर रुग्णालयात ॲडमिट झालेल्या गर्भवती स्त्रींना व नुकताच बाळण झालेल्या स्त्रींना अनेक भास होऊ लागले। जसं काही कोणीतरी त्यांच्याकडे रागाने बघत आहे, कोणीतरी त्यांच्या बाळाला नेण्याचा प्रयत्न करत आहे। डॉक्टरसुद्धा तिकडे रात्रीच जाण्यास घाबरत होते। लोकांनी देखील तिकडे जाण्यास सोडून दिले होते। त्यामुळे अगदी वर्षभरातच ते रुग्णालय बंद करण्यात आले। असेच 5-6 वर्ष निघून गेली। गावातील कोणीही तिकडे जात नसे। अगदी सकाळच्या वेळीसुद्धा जर एखाद्याची गुरं चुकून जरी तिकडे चरत गेली तर गुराखी देखील तिकडे जाण्यास घाबरत असे। हे रुग्णालय गावापासून 5 मिनिटाच्या अंतरावर होतं, एका सड्यावर होतं, म्हणजे थोडंसं उंच भागावर होतं। आजूबाजू वाढलेले रान, दाट झाडी, रुग्णालयाची वास्तू पूर्णपणे भकास झाली होती। काही वर्षांनी गावी नवीन व तरुण अशा कलेक्टरची नियुक्ती झाली होती। एकदा गावच्या समस्येबद्दल बोलताना त्याला गावची शाळा आणि इतर सुविधांबद्दल अभाव असल्याचे कळले। तेव्हा त्याने गावी नवीन शाळा बांधण्यासाठी जागा शोधायचे काम सुरू केले। तेव्हा त्याला त्या सरकारी जागा आणि त्यावरील जुन्या रुग्णालयाबद्दल समजते। त्याने माहिती मिळवली असता जुने झालेल्या सर्व प्रकाराबद्दल त्याला कळले। त्यातून गावी शिक्षणाबद्दल किती अभाव आहे हे त्याला पटले। त्याने लगेचच त्या जुन्या रुग्णालयाजागी एक सुंदर शाळा उभारण्याचं ठरवले। शाळेचं काम चालू असताना तिथे अनेक अडथळे आले, पण त्या कलेक्टरच्या जिद्दीने 1-2 वर्षातच त्या श्रापित जागेवर एक सुंदर ज्ञानाचं मंदिर उभारले। लोक सुरुवातीला आपल्या मुलांना तिकडे पाठवण्यास तयार नव्हते, पण नंतर कलेक्टरच्या अथक प्रयत्नानंतर आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून दिल्यानंतर लोक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास तयार झाले। पण गावातल्या लोकांनी एक अट ठेवली, ती म्हणजे शाळा संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालू ठेवायची। कलेक्टरने ही अट मानली होती आणि मग गावात नवीन शाळा सुरू झाली। त्या श्रापित जागेवर आता ज्ञानाचे पाठ गिरवण्यात येऊ लागले, पण ते सर्व अजून थांबले नव्हते। संध्याकाळी शाळा बंद केल्यानंतर विशेषतः अमावस्या रात्री अनेक घटना शाळेत घडत होत्या, जसे की बेंच अस्तव्यस्त होते, फलकावर काहीतरी गिरपडलेले होते। पण कलेक्टरने या गोष्टींकडे दुर्लक्ष केले होते। त्या चांगल्या कामात विघ्न येऊ नये म्हणून खूप प्रयत्न केले। तसेही शाळा सकाळ ते दुपार ह्याच वेळेत चालू होती, त्यामुळे मुलांना देखील काही त्रास होत नव्हता। तसेच गावातल्या ठेवलेल्या अटीनुसार संध्याकाळी कोणी तिथं थांबत नसे। असाच काही काळ उलटून गेला। कलेक्टर साहेबांनी गावात अनेक विकासाची कामे केली होती, त्यांचीसुद्धा आता दुसऱ्या गावी बदली झाली होती। शाळा वगैरे सर्व काही त्यांच्या नियोजित वेळेनुसार व्यवस्थित चालू होते। असेच काही महिन्यांनी शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यामुळे काही नवीन शिक्षकांची भरती करण्यात आली होती। त्याच भरतीत खानदेशहून आलेल्या व नुकतेच शिक्षकी पेशात आलेल्या सुरेश, भिकाजी, निलेश आणि सुनील
अशा चौकांची निवड करण्यात आली होती। त्या चौकांसाठी हा भाग, तिथली भाषा, जेवण, सर्व काही नवीन होते। गावातच एका किराणा मालाच्या दुकानामागे रिकामा भाग त्यांना घर म्हणून भाड्याने मिळाले होते। गावात शिक्षक म्हणून तसा त्यांना मान होताच ते चौघे देखील गावात अगदी सर्वांसोबत गुणा गोविंदाने राहत असत। कधी कुणाला मदत पडली तर नेहमी पुढे असत। गावातल्यांकडून त्यांना शाळेत संध्याकाळनंतर न थांबण्याचे बजावण्यात आले होते। तसंही दिवसभर शाळेत शिकून दमत असल्याने ते देखील कधी शाळेत थांबत नसत। असेच काही महिने निघून गेले आणि वेळ आली ती वार्षिक परीक्षेची। सर्व मुले खुश होते, कारण आता 2 महिने त्यांना सुट्टी मिळणार होती। बघता बघता परीक्षेचा शेवटचा पेपरही झाला। सारे मुलं अगदी बागडत शाळेच्या बाहेर पडली। परंतु आता खरी परीक्षा ही शिक्षकांची चालू झाली होती, कारण त्यांना निकालाच्या तारखेआधी प्रगतीपुस्तक तयार करायची होती। सुरेशने तर आधीच चौघांसाठी गावी जाण्यासाठी तिकीट काढून ठेवले होते, त्यामुळे पटापट प्रगतीपुस्तकाचं काम आटपायचं असं चौघांनी ठरवलं। एक दिवस चौघेही शाळेत पेपर तपासत बसले होते। हळूहळू दुपार होऊ लागली। बहुतेक शिक्षक आजचे तपासणीचे काम आटपून घरी निघून गेले होते। आता फक्त शाळेत ते चौघेच काम करत होते। घड्याळाकडे त्यांचं लक्षच नव्हतं। संध्याकाळचे 5 वाजून गेले होते। तसं शाळेचा शिपाई रामू तिकडे आला। त्याने चौघांनाही वेळेचं भान आणून दिलं व आता शाळा बंद करायची आहे असं सांगितलं। 6 वाजल्यानंतरही ते कोणी थांबत नाही याची देखील आठवण करून दिली। पण त्यांना काहीही करून आज काम संपवायचंच होतं। आणि तसंही त्या चौघांचा या गोष्टींवर विश्वास नव्हता, त्यामुळे त्यांनी रामूला जवळ बोलवले आणि त्याच्या खिशात काही पैसे कोंबून त्यालासुद्धा सोबतीला थांबण्यास सांगितले। अजून फक्त 2 तास, मग सर्वच आपण एकत्र जाऊयात, सुरेश म्हणाला। तसेच पैसे मिळाल्यावर रात्रीची दारूची सोय झाली म्हणून रामू देखील त्यांच्यासोबत थांबला। सर्वजण आपल्या कामात व्यस्त होते। रामूसुद्धा खुर्चीवर बसून पेंगत होता। संध्याकाळचे 7 वाजून गेले होते आणि 5 जणांचं नशीब वाईट म्हणून आज अमावास्येची रात्र होती। तसेच गावात त्यावेळी लाईटीचा भरोसाही नव्हता आणि आज चक्क त्या दिवशी शाळेत लाईटही नव्हती। ते सर्वजण कंदिलाच्या प्रकाशात काम करत होते। पेपर तपासत असताना सुनीलची नजर दरवाजापाशी गेली। कोणीतरी एक बाई आपल्या छोट्या बाळाला कडेवर घेऊन काहीतरी खाण्यासाठी मागत असल्याचे त्याला त्या बाहेर काळोखात जाणवले। सुनीलने बाकीच्यांना देखील ते निदर्शनास आणून दिले। त्यावर सुरेश बोलला, अरे असेल कोणीतरी गरीब बाई, उपाशी असेल म्हणून खायला मागत असेल, असे म्हणून त्यांनी आपल्या दुपारच्या जेवणातील उरलेली चपाती आणि भाजी रामूकडे दिली आणि तिला देऊन यायला सांगितले। रामू डोळे चोळत उठला आणि बाजूला ठेवलेला कंदील घेऊन दरवाजाच्या दिशेने जाऊ लागला। कंदिलाच्या प्रकाशात त्याने दरवाजात बघितले तर तिकडे कोणी नव्हतं। त्याने बाहेर देखील पाहिले पण कोणी नव्हतं। तो पुन्हा जागेवर येऊन बसला। अरे गेली असेल पुढे, जाऊ दे चल, असं म्हणून सुरेशने परत सर्वांना कामाला लागायला सांगितले। 5-10 मिनिटांनंतर पुन्हा ती बाई दरवाजासमोर येऊन उभी होती आणि पुन्हा खाण्यासाठी मागू लागली। परत तेच, रामू कंदील घेऊन दरवाजापाशी गेल्यावर तिकडे कोणीच नसायचं। असा प्रकार 3-4 वेळा घडला। शेवटी 5व्यांदा सुनीलने रागातच विचारले, कोण आहे तिकडे, जेवण हवे असेल तर घ्या ना मग, असे म्हणून तो स्वतःच दरवाजापाशी गेला। तेव्हा जणू काही हवेत विरघळावी तशी ती बाई आपल्या बाळाला कुठेतरी घेऊन विलीन झाली। सुनील जरा घाबरलाच होता। त्याने बाकीच्यांना देखील सांगितले पण सुरेश आणि बाकी दोघांचा त्यावर विश्वासच नव्हता। बाई अशी कशी हवेत गायब होईल? रामूला मात्र हे काय चालू आहे ते सगळं कळत होतं। त्याने सर्वांना इकडून लवकर निघूयात असं सांगितलं पण सुनील सोडून कोणीही त्याचं ऐकत नव्हतं। अरे थोडंच काम बाकी आहे, काय नाही होणार, तुम्हाला भास झाला असेल, सुरेश बोलला। काही काळ तसाच गेला। ती बाईसुद्धा बराच वेळ दिसली नव्हती। बघा, बोललो होतो ना गावातलीच असणार कोणीतरी बाई, उगाच घाबरता राहू तुम्ही, सुरेश बोलला। त्याचं बोलणं थांबतं तेव्हाच तो ज्या खिडकीजवळ बसला होता तिकडून बाहेरच्या बाजूनी कोणीतरी बाई हुंके देत रडण्याचा त्यांना आवाज येऊ लागला। आता मात्र सुरेशसुद्धा घाबरला होता। त्याने हळूच खिडकीबाहेर डोकावून पाहिले। त्याने जे बाहेर पाहिले ते बघून जणू त्याचे डोळेच फिरले होते। तो जागच्या जागी बेशुद्ध पडला। बाकीच्यांनी त्याला सावरले। आता सर्वांनाच तो आवाज येऊ लागला होता। त्यांनी बाहेर बघितले तर त्यांची जणू दातखिळीच बसली होती। तोंडातून एकही शब्द निघत नव्हता। एक स्त्री बाहेरच्या झाडापाशी बसली होती आणि तिच्या हातात एक बाळ होतं। पण त्या बाळाला फक्त धडच होतं, त्याचं मुंडकंच नव्हतं। मान खाली घालून ती नुसती रडत होती।
हळूहळू आवाजाची तीव्रता वाढत होती। आणखी काही जणांचे रडण्याचे किंचळण्याचे आवाज त्यांना येऊ लागले। बाहेर जे काही चालू होते ते बघून ते जागी स्तब्ध झाले होते। अचानक त्यांना बाजूने गुरगुरण्याचा आवाज येऊ लागला। त्यांनी पाहिले तर मगाशी बेशुद्ध झालेला सुरेश त्यांच्याकडे रागाने बघत होता। त्याचे डोळे पूर्णपणे सफेद झाले होते व तो वेगळ्या आवाजात नाही सोडणार असं सारखे बोलत होता। वितरलेल्या अवस्थेत त्या चौघांनी कोपऱ्यात ठेवलेल्या देवाच्या फोटोकडे धाव घेतली। तोच त्यांच्या मागे येणारा सुरेश पण खाली कोसळला। जणू काही आत्ताच त्याच्या शरीरातून काहीतरी बाहेर पडलेले असावे असे वाटले। त्यांनी क्षणातच विलंब न करता सुरेशला सावरत तिकडून पळ काढला। पाठीमागून रडण्याचे आणि किंचाळण्याचे अनेक आवाज येऊ लागले होते, पण त्यांनी अजिबात पाठी न बघता थेट किराणा मालाचे दुकान गाठले। दुकानात पोहोचल्यावर पाचही जण तिकडेच खाली पडले। दुकानात असलेल्या काही गावकऱ्यांनी त्यांना सावरले आणि पाणी पाजले। कोणीही बोलायच्या मनस्थितीत नव्हते। पाचही जणांना कडकडून ताप आला होता। लगेच गावातील वैद्याला बोलवण्यात आले। दुसऱ्या दिवशी सकाळी जरा बरं वाटल्यावर त्यांनी गावातल्यांना झाल्या प्रकरणाबद्दल सांगितले। सर्वजण त्यांच्यावर खूप रागावले होते, कारण इतकं बजावून सुद्धा संध्याकाळी 6 नंतर ते शाळेत थांबले होते। त्यानंतर एक समजूत म्हणून गावातील पुजाऱ्याला बोलवले आणि त्या सर्वांवरून नारळ ओवाळून तो नारळ गावच्या वेशीबाहेर टाकून दिला। काही दिवसांनी बरं वाटल्यावर चौघांनी आपले काम आटपून आपल्या गावी निघून गेले। ते परत आलेच नाही। काही वर्षांनी गावातल्यांच्या सतत पाठपुरवठ्यानंतर ग्रामपंचायतनी ती जुनी शाळा कायमची बंद करून गावातच दुसरी शाळा चालू करण्याचे ठरवले। पुन्हा काही वर्षांनी तिकडे पोस्ट ऑफिस, त्यानंतर टेलिफोन ऑफिस चालू केले होते, पण तेही फार काळ टिकले नाही। वर्षभरातच ते सुद्धा बंद झाले आणि आता ती जागा अजूनही तशीच पडून आहे। आता सहसा तिकडे कोणीही जात नाही। तर मित्रांनो, आजची कथा बस एवढीच। आवडली असेल तर लाईक करा, मनाला वाटलं तर सबस्क्राईब करा आणि कशी वाटली ते कमेंट करून सांगा। मी राहुल तुमचा इथेच निरोप घेतो। आपण भेटूयात पुढच्या कथेत। तोपर्यंत काळजी घ्या तुमची आणि तुमच्या परिवाराची।